हाय मेरा बोल मैं एक एक्टर है आई मीन एक स्ट्रगलिंग एक्टर पर त्या स्ट्रगलपेक्षा मला माझ्या आयुष्यात जास्त काय मिळालं ना ते आहे अपयश फक्त अपयश जिथे जाऊ काही करावं मिळालं ते फक्त अपयश आपलं आयुष्यामध्ये कसं असतं एक दोन क्षणांचं एक क्षण सुखाचा असेल ना तर दुसरा क्षण दुःखाचा असतो त्या सुखाचा क्षण येतो ना ते आपण सगळं काही विसरू त्या क्षणामध्ये असतो कारण सुख आलेलं असतं पण आपल्याला माहीत नसतं त्या सुखामध्ये कधी दुःखाचा क्षण येऊन ते सुख कायम संपन्न होतं आपल्याला सांगत पडतं मी मुंबईला आलो स्वप्न घेऊन एक ॲक्टर बनायचं स्वप्न एवढा मोठा एक स्टार बनायचं होतं मला एक सुपरस्टार स्वतःलाच वाटलं पाहिजे की आय फील लाईक द किंग ऑफ द वर्ल्ड एवढा मोठा स्टार आपल्या आई वडिलांना पण स्वप्न जे दाखवलं जी आई वडिलांनी आपल्याबद्दल स्वप्न पाहिलं ती सगळी पूर्ण करायची होती आणि हो माझं एक दुसरं स्वप्न होतं माझी अंजली तिच्या मला लग्न करायचं होतं आपलं पुढचं आयुष्य करायचं होतं पण ती पाहत आलेलं म्हणून ती सगळी स्वप्न होती आणि स्वप्न बनूनच राहील कारण मला ठाऊक नव्हतं ना की ज्या अंजलीबरोबर मी लग्नाची आपली पुढचं आयुष्य घालवण्याची स्वप्न जी पाहत होतो ना ते फक्त स्वप्नच राहील सगळं स्वप्न होत एक दोघी सपकरण बनून राहिले आपल्या आई वडिलांना ना एक वचन दिलेलं त्यांचा चांगला एक मुलगा दाखवण्याचं पण ते मी वचनही नाही बोलू कृष्ण मी त्यांचा सांगणं बोलतो नाही बनवू शकलो मी त्यांचा सांगणं बोलतो नाही बनवू शकलो